सध्या आपण अग्रलेख वाचतो बरोबर की नाही, अग्रलेखामध्ये बघतोय काय कोणाचं गुढे काय होईल सांगता येत नाही बरोबर, पण तरी विचार करायलाच पाहिजे। कारण शेवटी बघा ह्या परमेश्वरी हे जे श्रीकुल आहे चंडिकाकुल आहे त्यांचा मार्ग कसा आहे, आपला आजच्या लेखात अलग्नंद आहे अलग्मिनी मातेने सांगितलं ना की हे कसं कार्य करतं। शुक्राचार्यांना वाटलं की त्यांच्या तपोबळामुळे त्यांनी तो महादुर्गेश्वर चोरला राजा भाऊबाकाच्यामध्ये, तेही ती कथा खोडीच सांगतात की भारतात हिमखंडच आहे म्हणून, त्यांना नीट माहिती आहे कुठे काय आहे। भाऊबाकाची खात्री आहे की आपण अलग्मिनीच्या म्हणजे वाराणसीच्या सम्राज्ञीच्या देवघरातून तो दुर्गेश्वर चोरला, पण त्याच्याऐवजी काय आलं आहे त्याच्याकडे विष्णुमाया जी त्याचा घात करणार आहे, म्हणजे त्याने स्वतःच्या शत्रूला स्वतःच्या घरात आणून शुक्राचार्यांनी बसवलं का, कारण त्यांनी कपटनीतीचा मार्ग आरंभला होता ना, क्रॉनॉस ती तुमची प्रिय सॅथडॉरिना बरोबर की नाही, अनेक लोकांनी तिचा भयंकर राग आहे मला माझ्या सॅथस नाव ऐकलं तरी सवय आहेच ती तशी, हे सगळी हिराम अभि अमृतमी जी मंडळी आहेत ह्यांचे रेफरन्स आजच्या जगात पण आहेत लक्षात ठेवा। हॉरस ओसिरीस आयसिस ही केवळ त्या 1.5 लाख वर्षापूर्वीची नावं नाही आहेत, आज देखील त्यांचे कल्स आहेत त्यांचे पंत आहेत त्यांच्या गुप्त उपासना चालू आहेत, आणि म्हणून आम्हाला माहीत पाहिजे की त्यांनी तेव्हा काय काय करून ठेवलं पहिल्यांदा पृथ्वीवर असताना आणि आज सुद्धा त्यांचे फॉलोअर्स काय करतायत। अंडरस्टँडिंग क्लिअर समजते आपल्याला, तर त्याच्यावर आपल्याला की त्यांचा मार्ग कटकारस्थानचा म्हटल्यावरती हे ताबडतोब त्यांच्या कारस्थानांच्या वर उठणारी कारस्थानं सुरू झाली। साधी सुधी बिचारी बिजय मला ना ती सॅथरवाईनं म्हणून फिरते सगळीकडे आणि कोणाचा पण संशय येत नाही की विजय मला ना आहे की सॅथरवाईनं नाही आहे। पहिल्यांदा सगळे असे थरारले होते, सगळं राख रांगोळी झालेली आहे, काही नाही कोणी नाही, त्या बिचाऱ्या रिहाला गळ्यात दोरी बांधून फिरवत आहेत म्हातारीला त्याबरोबर, सगळ्यांच्या अगदी हळहळलं होतं आणि तसंच हळहळायला पाहिजे। पुढच्या रेखात कळलं की ती जिजा कुत्रीसारखी वागवत आहे ती रिया नसून सॅथरवाईन आहे, सगळ्यांनी टाळ्या वाजल्या तर खुश झाल्या होते। येस